शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्त कृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ बनवत आहे खास स्पेशल विषयावर, जे की सोयाबीनचं शेती हे ड्रिपच्या माध्यमातून कसं करायचं आहे, त्याचबरोबर त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा। महाराष्ट्रातल्या सामान्यतः सामान्य तरुण शेतकऱ्याला आपल्याला कृषी उद्योजक बनवायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण एक लास्ट टाइम व्हिडिओ पाहिला होता, बनवला होता की बाबा सोयाबीन लागवड तंत्रज्ञान कसं असलं पाहिजे, त्याबाबतीत व्हिडिओ बनवला होता। त्याच्याच पॅरेलल आपण हा व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बरीच लोक कमेंट केले होते की सर आपल्याला ड्रिप व्यवस्थापन व्हिडिओ बनवा आणि ड्रिपची खत व्यवस्थापन कशी असली पाहिजेत, तर त्या रिलेटेडच आपण हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण एक मासिक सुरुवात केली होती की बाबा जे की शेतकऱ्यांना एक चांगली माहिती लिखित स्वरूपात आणि एक चांगला डेटा जावा तुमच्यापर्यंत, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये जे कोणी चांगलं चांगलं लेख लिहितात तर चांगल्या लोकांचे लेख तुमच्या माध्यमापर्यंत पोहोचावं। तर हे करत असताना आपण मासिक सभासद वर्गणी गोळा करत होतो, पण त्याला थांबवत आहे आपण, कारण का सभासद नोंदणी प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही सगळी प्रोसिजर आणि त्यात सध्या डिजिटल मीडियाचा वावर, तर ह्यानुसार आपण काय ठरवलेलं आहे की डिजिटल स्वरूपातच तुम्हाला पोहोच द्यायचं आहे। तर त्यासाठी वेबसाईट एक आम्ही तयार करत आहे, वेबसाईटमध्येही तुम्हाला ते अपलोड मिळतील। त्याचसोबत तुम्हाला आम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये आणि तुम्हीही त्या ग्रुप आमचा तुम्हाला PDF फाईल आली तर तुम्ही इतर ग्रुपमध्ये ते स्प्रेड करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत चांगली माहिती शेतीच्या बाबतीत आपली जाईल। तर ह्याचंही आपण काम करत आहे। आता येत्याला एक तुम्हाला 10-15 दिवसामध्ये आपला टोमॅटोचा विशेष अंक हा तुमच्यापर्यंत मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल। त्यामध्ये सोयाबीन बाबतीत पण आपण थोडीफार माहिती देत आहे। तर आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया। तर सोयाबीनची शेती आपण ड्रिपच्या माध्यमातून करतोय, तर पहिला एक मी जास्त वेळ घेत नाही किंवा व्हिडिओ लेंदी करत नाही किंवा सोयाबीन शेती करत असताना आपण ड्रिपचा फायदा काय आहे आणि रेग्युलरचा फायदा काय आहे, की रेग्युलरमध्ये आपण ट्रॅक्टरनं पेरतो किंवा बाबा सीड टोकन करतो किंवा बऱ्याच ॲप्लिकेशनुसार करतो, पण आता आधुनिक युग आलेला आहे, आपण आधुनिक युगानुसार करत असताना ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेला करतो आपण तर त्याचा बेनिफिट अधिकाधिक होतो, की जसं की तुम्हाला प्रत्येक वेळेला खत ॲप्लिकेशन्स करताना लेबर लागतील तसं लेबर नाही लागणार तुम्हाला, आणि जे काही खतं असतात तर ड्रिपची शेती करत असताना अतिशय चांगला आहे। सोयाबीनसारखं पीक आज बाबा तेलाचे दर इतके चांगले वाढलेले आहेत की खरोखर शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत। जर का तेलाचे दर असेच जर का चांगले राहिले आणि आपण शेतीमध्ये जर का जास्तीत जास्त उत्पादन काढलो तर नक्की आपल्याला हे 3-3 महिन्याची पिकंसुद्धा खरोखर परवडतील। मुळात जास्तीत जास्त आता हा सीझनला आपण बरीच लोक मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन लावत असतो आणि सोयाबीनचं खत व्यवस्थापन करणं हे ह्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। आता ड्रिपद्वारे सोयाबीन लावत असताना काय काळजी घ्यायची आहे, तर ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण सोयाबीन लावतो तर त्यावेळेला सर्वसाधारणपणे 4 फुटाचे किंवा 4.5 फुटाचे कमीत कमी आपले बेड असले पाहिजेत। बेडच्या मध्ये आपण एक लॅटरल टाकतो, लॅटरलच्या दोन्ही साईडला आपल्याला सोयाबीन लावायचे आहेत। प्रत्येक विताला म्हणजे जवळपास 9 इंचाला आपलं ते सोयाबीनचे 3-3 बिया आपल्याला टोकायचे, जेणेकरून आपलं प्लांट पॉप्युलेशन व्यवस्थित होतं आणि ते मध्ये ड्रिप टाकल्यामुळं पाण्याचं योग्य नियोजन आपल्याला करता येतं, कमी पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित येतं। आणि जर का समजा कितीही पाऊस पडला तर आपण खत ॲप्लिकेशन्स देऊ शकतो, जेणेकरून प्रॉपर आपल्याला त्या सोयाबीनला खतं लागतात आणि चांगलं अधिकाधिक आपण उत्पादन घेऊ शकतो। आता वॉटर सोल्युबलचे खतं ज्यावेळेला आम्ही मॅनेजमेंट करतो त्याला खूप मोठा प्रॉब्लेम होत होता की खर्चाचा, किंवा ॲक्च्युली किती खर्च असलं पाहिजे ह्याला, आणि हा खरोखर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण खर्चावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आम्हीच सांगतो। तर वॉटर सोल्युबलचे खताचे थोडे रेट थोडे जास्त असतात। मराठवाडा विदर्भ मी बऱ्याच माझ्या म्हणजे ह्या एक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही बरीच लोक ह्या काम करणाऱ्यातल्या मी त्यांच्याशी चर्चा करून किंवा एक शेड्यूल तयार केलेला आहे की ह्या शेड्यूलमध्ये आम्ही वापरत आहे, गेल्या वर्षीही आम्ही ह्या पद्धतीने थोडंफार वापरलं आणि ह्याचा वापर तुम्हाला झाला तर तुम्ही करू शकता। हे कोणत्याही युनिव्हर्सिटीचे रिकमेंडेशन नाही आहे, हे आम्ही आमच्या शेतामध्ये प्रयोग करून सांगत असलेले रिकमेंडेशन्स आहेत, ह्याचा तुम्ही प्रयोग करू शकता किंवा तुम्हाला काही फार थोडे चेंजेस करावे वाटले किंवा तुमच्या ऑब्झर्वेशननुसार तुम्ही ह्यामध्ये चेंजेस करू शकता। सर्वसाधारणपणे पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर ह्या 3 घटकाची सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते आणि ह्याचंच आम्ही जास्तीत जास्त कमी खर्चात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता बरेच याला रिप्लेसमेंट पण करता आला असता आम्हाला की बाबा बरेच वेगवेगळे आहेत, पण फॉस्फरसचा एक मोठ्या प्रमाणामध्ये सोर्स कशाचा नसल्यामुळं तर ही खतं म्हणजे मार्केटमध्ये फॉस्फरसच्या खताचा खूप मोठ्या प्रमाणात दर असतो आणि त्याचा एक चांगला सोर्स कुठला नाही आहे सध्या सिच्युएशनला, त्यानुसार ह्यामुळं खताचा दर म्हणजे ह्या टोटल आपल्या सोयाबीनच्या 90 दिवसाचा खर्च जवळपास 6,000 रुपयेपर्यंत जाऊ शकतो। तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करून तुम्ही बसवू शकता, पण 6,000 जर का खत आपण वापरलं तर ह्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय म्हणजे अतिशय नक्की चांगले येतील ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो। तर ह्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला 90 दिवसाचं सोयाबीन असतं
90 ते 120 दिवसात सोयाबीन असतं. ह्यामध्ये जास्तीत जास्त बरेच शेतकरी हे 90 दिवसाचं पीक वापरतात. जरी 120 दिवसाचं वापरले तरी 90 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात. तर ह्यामध्ये आपल्याला जवळपास 12 आठवडे मिळतात. 12 आठवड्याचा आपण जर का हिशोब केला तर पहिला आठवडा सोडा, शेवटचा आठवडा सोडा, तर मधले 10 आठवडे मिळतात आपल्याला. तर 10 आठवड्यामध्ये 5 आठवडे असे दोन आपण विभाग केलेले आहेत. पहिल्या विभागामध्ये म्हणजे पहिले 2 ते 7 असा 5 आठवड्याचा जो भाग आहे, तर ह्यामध्ये आपल्याला दोन खतं वेगवेगळी द्यायची आहेत. तर त्यामध्ये सोमवार आणि बुधवार किंवा सोमवार गुरुवार असं तुम्ही तुमच्या आठवड्यातील तुमच्या कामाच्या नियोजनानुसार, लाईटच्या नियोजनानुसार निवडा. ह्यामध्ये काय द्यायचं आहे आपल्याला की सोमवारी देत असताना आपण 12x0 डोस 5 किलो द्यायचा आहे प्रति एकर. त्याचबरोबर अमोनियम सल्फेट जे की वॉटर सोल्युबल असतं, मार्केटमध्ये सहज मिळतं, तर ते 5 किलो द्यायचं आहे आपल्याला. तर सोमवारी जर का 12x0 दिलो तर गुरुवारी आपल्याला अमोनियम सल्फेट 5 किलो द्यायचं आहे ड्रिपनं. लागवड देत असताना सर्वात महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की पहिले ज्यावेळेला ड्रिपनं पाणी देत असतो तर पिकाच्या गरजेनुसार, समजा सुरुवातीचा काळ आहे, पाऊस पडला नाही, तर ह्या काळात तुम्ही पाणी देत असताना तुम्ही ज्यावेळेला अर्धा तास पाणी देणार आहे तर अर्धा तास पाणी द्यायचं म्हणजे 20 मिनटं तुम्ही पहिला पाणी द्यायचे, लागवड द्यायची आहे. त्यानंतर शेवटच्या 10 मिनटामध्ये तुम्ही खत सोडायचं आहे आणि त्यानंतर परत 5 मिनटं तुमचं ड्रिप चालू ठेवायचं आहे. अशा पद्धतीने केलं तर लागवड हे पूर्णपणे आपल्या शेतामध्ये प्रत्येक झाडाच्या सान्निध्यात जाऊन त्याचा उपयोग योग्य सदुपयोग होऊ शकतो. पण समजा जर काय पाऊस असला तर पाऊस असल्यावर फक्त 5 मिनटं पटकन आपल्याला ड्रिपनं लागवड सोडायची आहे, परत बंद करायचं आहे, जेणेकरून ते पटकन आपल्या ह्याच्यात जाईल. फक्त पाऊस चालू असतो ना सोडू नका, कारण का नाहीतर ते परत सगळं पाटामध्ये येईल आणि तणकाटच जास्त उगवेल आपलं. तर ह्याची काळजी घ्यायची आहे. तर सर्वात महत्त्वाचं 12x0 5 किलो आणि अमोनियम सल्फेट 5 किलो हे तुम्हाला पहिले 5 आठवडे द्यायचे, म्हणजे 40 ते 45 दिवस पहिले आपण हा डोस द्यायचा आहे. त्यानंतर जे काही 5 आठवडे आहेत राहिलेले आपले, तर ह्या 5 आठवड्यामध्ये सेम आपल्याला आठवड्यातले 2 दिवस 0-52-34 5 किलो आणि अमोनियम सल्फेट 5 किलो अशा पद्धतीने डोस द्यायचा आहे. तर हेच डोस का आपण निवडलेले आहेत, तर 12x0 12% नायट्रोजन असतं, 61% फॉस्फरस असतं, पोटॅश नसतं ह्यामध्ये. तर मी तुम्हाला जसं की मगाशी पण सांगितलेलं आहे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे 3 घटक सोयाबीनला खूप महत्त्वाचे असतात. पोटॅश हे तुमचं सोयाबीन भरण्यासाठी हे उपयोगाला पडतं आणि आपल्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण नॅचरली खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे रिक्वायर्ड सोर्स हा महत्त्वाचा आपल्याला मेजर फॉस्फरसच लागत असतो. तर अशा पद्धतीने विचार केला आपण तर सर्वसाधारणपणे तुम्हाला 12x0 फॉस्फरस मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं, त्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला फुटवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. त्याचबरोबर नायट्रोजनचा सोर्स भरून काढायला आपण अमोनियम सल्फेट वापरतो, त्यामध्ये तुम्हाला सल्फरसुद्धा मिळून जातं. नंतर आपण 0-52-34 डोस वापरतो आणि त्याला पॅरलला अमोनियम सल्फेट देतो. ह्याचं कारण असं आहे की 0-52-34 डोस वापरत असतो आपण, त्याला परत 52% फॉस्फरस मिळतं, परत 34% पोटॅश मिळतं. तर फ्लॉवरिंगच्या कंडिशनमध्ये, त्यानंतर फ्लॉवरिंग ते फळ धारणा ह्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश ह्याचं संतुलित मात्रा आपल्या पिकाला लागत असतं, त्याचा एक उपयोग योग्य वापर आणि चांगल्या पद्धतीने होत असतो. त्याचबरोबर अमोनियम सल्फेट जर का समजा पाऊस पडला नाही किंवा नायट्रोजनची कमतरता व्हायली तर त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट काम करतो. त्याचबरोबर अमोनियम सल्फेट 5 किलो देत असल्यामुळं सल्फर पण मिळतं त्यातून. आता ह्यामध्ये तुम्हाला 0-52-34 हे बॅग 25 किलोचं मिळतं, 12x0 बॅग 25 किलो मिळतं आणि अमोनियम सल्फेटची बॅग 50 किलोची मध्ये अवेलेबल असतात. म्हणजे 5 आठवड्याचे 5-5 किलो, म्हणजे 25 किलो 12x0 पहिल्या आठवड्यामध्ये संपतं, त्यानंतर दुसऱ्या आठवड्या दुसऱ्या सेक्टरमध्ये आपल्या 5-5 किलोनुसार 0-52-34 25 किलो संपतं आणि 50 किलो पहिल्या सत्रात 25 किलो अमोनियम सल्फेट आणि 25 किलो दुसऱ्या सत्रात अमोनियम सल्फेट. अशा पद्धतीने आपण हे 3 बॅग घेतलो. तर सर्वसाधारणपणे हे 3 बॅगचं कॉस्टिंग सर्वसाधारणपणे माझ्या हिशोबानं माझ्या मार्केटच्यानुसार 12x0 सरपण 2000 ते 2200 रुपयेपर्यंत मिळतं, 0-52-34 3000 रुपयेपर्यंत मिळतं आणि अमोनियम सल्फेट 700 ते 750 रुपयेपर्यंत मिळतं. हे सर्वसाधारणपणे 6000 रुपयाचा हिशोब होतो. 6000 रुपये खर्च हे आजच्या घडीला खूप मोठे आहेत, त्यामुळे तुम्ही त्याची गुणवत्ता तपासून घ्या. त्याचं सर्वसाधारणपणे चांगलं जर का आपल्याला अनुभव आणि हे चौकशी करून दुकानदारांच्या सल्ल्यानुसार चांगलं घ्या, कारण का एवढं खर्च करून जर का रिझल्ट आले नाही तर तुम्ही म्हणशील की दादा असं डोस वापरतात आम्हीही वापरतो त्याचे रिझल्ट आले नाहीत. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचं वापरा, म्हणजे ह्याचा आपल्याला जास्तीत जास्त चांगला फायदा होऊ शकतो. आता हे 10 आठवडे काम करायचं आपल्याला आणि आठवड्यातनं 2-2 वेळा हे करायचं आहे, ते सगळे प्रति एकरचे डोस आहेत. तर हे करत असताना तुम्हाला वाटलं की कुठं काही एखादा आठवडा मिस झाला तुमचा, तर ते लागवड पुढच्या आठवड्यामध्ये भरून टाकू शकता. पण जेवढा आपण स्प्लिटमध्ये टाकू, प्रत्येक आठवड्याला थोडं थोडं देऊ, तर त्याचे इफेक्ट हे खूप सारे होतात. कारण का काही वेळेला खतं लिचिंग व्हायचे प्रॉब्लेम असतात, तणकाट वडून घ्यायचे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळं एकदा जास्त डोस दिला
तर ते झाड कमी आणि इतर लोक जास्त घेऊ शकतात असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जेवढा आठवड्याला आपण थोडं थोडं देऊ तर ह्याचे रिझल्ट आपल्याला अफलातून येतील. आणि जास्तीत जास्त आपण असा प्रयत्न करू आता की कमी खर्चामध्ये जास्त कसं काढता येईल ह्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर आता सर्वसाधारणपणे 6,000 रुपये आपल्याला फर्टिगेशन मॅनेजमेंटवर गेलेले आहेत. आता मी लवकरच जर का तुम्हाला गरज असले तर ह्यासाठी स्प्रे नियोजन आणि इतर नियोजन स्प्रे त्यानंतर ट्रॅप नियोजन आणि कीड नियोजन कसं करायचं आहे आणि तांबेरा नियोजन ह्या बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. म्हणजे सोयाबीनचं आपलं टोटल हे सगळं समजू संपून जातं. तर शेतकरी मित्रांनो माझा हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त आपला शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी किंवा बाबा उद्योजक व्हावा. शेती ही उद्योजासारखी करू शकतो आपण जर का कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढलो आणि आपला प्रॉफिट रेशो वाढला तर हे काही बिझनेसपेक्षा कमी नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपण काम करू आणि जास्तीत जास्त आपल्या तरुण शेतकऱ्यांना घडवू. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आपल्या मित्रांच्यापर्यंत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपण असंच चांगलं चांगलं काम करूया. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. हे सर्व खताचे डोसेस सगळे मी वापरत असल्याप्रमाणे आहेत. तुम्ही ह्यामध्ये चेंजेस करू शकता असंच असं फॉलो केला तर पहा तुम्ही ऑब्झर्वेशन करून रिझल्ट्स घ्या आणि मगच निर्णय घ्या. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असंच चांगलं चांगलं आपण